तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। इंदोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची द्राक्ष खरेदी पाडवा एग्रीकल्चर कंपनीने शेतकऱ्यांना दिलेले धनादेश वाटल्याने कंपनीने 14,24,618 रुपयांची फसवणूक केल्याचा फिर्याद दिली असून वणी पोलिसांनी कंपनीच्या 10 संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। दिंडोरी तालुक्यातील जोपूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी भगवान उद्धव उगले यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पाडवा एग्रीकल्चर कंपनीने 10 ते 20 फेब्रुवारी 2021 दरम्यान 4,28,712 रुपयांची द्राक्ष खरेदी करून सदर रकमेचा धनादेश दिला होता। तसेच सदर कंपनीने चंद्रभान नारायण उफाडे यांचा 2,83,849, रावसाहेब लक्ष्मण जाधव यांचा 2,98,143, सुभाष पुंडलिक कड यांचा 3,30,000 तर कुसुम विष्णू तडाक यांचा 83,714 रुपये असे 14,24,418 किमतीचे द्राक्ष खरेदी केलेल्या द्राक्षाचे रोख स्वरूपात पैसे न देता येस बँकेच्या धनादेश कंपनीने शेतकऱ्यांना दिले। दरम्यान कंपनीने सदरचे चेक वाटू नये म्हणून स्वतःच रोकड थांबवून शेतकऱ्यांचा विश्वासघात करून फसवणूक केली असून याबाबत कंपनीचे संचालक व संबंधित असलेले अमित देशमुख, भूषण पवार, विशाल विभूत, अमोल चव्हाण, अविनाश चव्हाण, सागर जगताप, संतोष तुकाराम बोराडे, प्रशांत भोसले, दीपक भोसले, सयाजीराव दीपक भोसले यांच्यावर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत। त्यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी।